नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे प्राथमिक शाळा मान्यता परिषद मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी तेरा हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता एकूण या ठिकाणी पंधराशे नऊ जागांची वॅकन्सी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी व्हॅकन्सी आहे शिक्षणकर्ता काय लागणार आहे वय काय लागणार आहे अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारतीयांच्या मार्फत जेव्हा ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी एकूण पंधराशे नऊ जागांची वॅकन्सी या ठिकाणी आहे सगळ्यात पहिली जी वॅकन्सी ठिकाणी आहे विशेष कार्यकारी अधिकारी या पदासाठी आहे एकूण या ठिकाणी तुम्हाला पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल तीन वॅकेन्सी या ठिकाणी आहे तुम्हाला भत्ते देखील या ठिकाणी नियमानुसार दिले जातील त्यानंतर नोडल अधिकारी प्रत्येक विभागात एक अशी एक आ आ या ठिकाणी वॅकन्सी आहे एकूण नऊ वॅकन्सी या ठिकाणी आहेत पस्तीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल पदवीधर तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर जिल्हा विस्तार अधिकारी या पदासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक या ठिकाणी आहे एकूण छत्तीस वॅकन्सी ठिकाणी आहे पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे अठ्ठावीस हजार ते तीस हजार रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर जिल्हा उपविस्तार अधिकारी या पदासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एकशे वॅकन्सी या ठिकाणी आहे पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे छत्तीस वॅकेन्सी या ठिकाणी आहे बावीस हजार ते पंचवीस हजार रुपयाचे दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे तालुका विस्तार अधिकारी या पदासाठी बारावी वितीर्ण तुम्ही असाल किंवा पदवीधर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तीनशे पन्नास वॅकन्सी ठिकाणी आहे वीस हजार ते बावीस हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल नियमाप्रमाणे तुम्हाला भत्ते देखील या ठिकाणी दिले जाणार आहेत त्यानंतर तालुका उपविस्तार अधिकारी या प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी वॅकन्सी या ठिकाणी आहे बारावी पास तुम्ही असणं आवश्यक आहे पंधरा हजार ते अठरा हजार रुपये वेतन या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल तीन हजार पाचशे जागा या ठिकाणी आहेत त्यानंतर महिला सल्लागार या पदासाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक या ठिकाणी वॅकन्सी आहे बारावी पास तुम्ही असाल आणि अठरा हजार ते वीस हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल तीनशे पन्नास वॅकन्सीच्या ठिकाणी आहेत त्यानंतर सामाजिक अधिकारी या पदासाठी पदवीधर तुम्ही असाल किंवा एम एस डब्ल्यू तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता तेरा हजार ते अठरा हजार रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला दिलं जाईल तीनशे पन्नास या ठिकाणी आहेत त्यानंतर शहर विस्तार अधिकारी या पदासाठी वॅकन्सी आहे त्यामध्ये मुंबई असेल ठाणे असेल कल्याण असेल पुणे असेल नागपूर असेल इत्यादी शहरांसाठी आहे पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे बावीस ते पंचवीस हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल पंचवीस या ठिकाणी आहेत तुम्हाला मर्यादा या सर्व पदांसाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे निवड जी आहे तुमच्या या ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे परीक्षा शुल्क जे आहेत सातशे पन्नास रुपये तुम्हाला इतके या ठिकाणी भरावे लागणार आहेत अर्ज जे आहेत पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहेत आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता प्रत्येक पदानुसार तुमची जॉब लोकेशन आणि इतर माहिती जी आहे आपण या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदानुसार या ठिकाणी कुठल्या शहरासाठी किती वॅकन्सीज आहे अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे जाहिरातीमध्ये सर्व डिटेल या ठिकाणी आहेत जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरीसंदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो